हॅलो स्टुडंट्स, या मागील व्हिडिओमध्ये आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय, ते होतं कसं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया असतात याचा आपण अभ्यास केलेला आहे. पहा, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा पाठ आपण पाहत आहोत. त्यातील कालच्या व्हिडिओमध्ये आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय पाहिलेलं आहे आणि अलैंगिक प्रजनन हे आपलं आधीच झालेलं आहे. अलैंगिक प्रजननाचा पूर्ण अभ्यास आपण झालेला आहे. आपण त्याचे प्रकार पाहिले, त्या प्रकारांचे आणखीन विविध प्रकार, त्यांची उदाहरणे हे देखील आपण पाहिलेलं आहे. पहा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय पाहिलं, म्हणजे अलैंगिक आपलं कम्प्लीट झालं आणि लैंगिक प्रजननाची आपण ओळख करून घेतली. आज आपण पाहूयात ह्या दोघांमधला मग नेमका फरक काय आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं 2 मार्काला हा फरक विचारला जाऊ शकतो. पहा, खूप सोपा पॉईंट आहे. दोघांचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्या अभ्यासावरून आपण आपलेसुद्धा स्वतःचे पॉईंट देखील तयार करू शकतो सोप्या पद्धतीनं. चला आपण पाहूयात या दोघांमधील फरक काय आहे, लैंगिक आणि अलैंगिक प्रजननातील फरक. पहा, आपण इकडं अलैंगिक प्रजनन लिहूयात. आणि या बाजूला लैंगिक प्रजनन घेऊयात. आणि आपण त्या दोघातील फरक पाहूयात. पहा, आता अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, पहा आठवतंय का अलैंगिक प्रजननाची आपण व्याख्या काय केलेली होती हो, युग्मक निर्मितीविना होणारे जे प्रजनन असतं आणि ज्याच्यामध्ये एकाच सजीवाने अवलंबलेली जी नवजात जीवन पद्धती असते त्याला काय म्हटलं जातं, अलैंगिक प्रजनन असं म्हटलं जातं. त्याच्यावरून आपण काय सांगूयात, अलैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीविना होणारे प्रजनन आहे. पहिला मुद्दा काय लिहूयात आपण, युग्मक निर्मितीविना होणारे प्रजनन. आणि याच्यामध्ये काय पाहिलं, लैंगिक प्रजननामध्ये सगळ्यात पहिलाच पॉईंट आपण पाहिला होता की याच्यामध्ये मुख्यत्वे करून 2 प्रक्रिया असतात. त्या मुख्य 2 प्रक्रिया कोणत्या, एक तर युग्मक निर्मिती आणि दुसरं फलन. म्हणून आपण इथं काय लिहिणार आहे, हे प्रजनन युग्मक निर्मिती केल्याशिवाय होत नाही. म्हणून आपण काय म्हणून लिहिणार आहे इथं, युग्मक निर्मिती करून होणारे प्रजनन. पहा, याच्यामध्ये काय पाहिलं होतं, अलैंगिक प्रजनन हे एकाच सजीवाकडून केलं जातं, बरोबर हो की नाही. म्हणून जो काही नवजात सजीव तयार झालेला आहे तो तंतोतंत कसा असतो, मूळच्या सजीवासारखा असतो. म्हणून आपण पॉईंट नंबर 2 काय लिहूया, तर नवजात सजीव तंतोतंत मूळच्या सजीवासारखा असतो. मूळ किंवा मूळ जनकासारखा असतो. सजीवच लिहूयात आपण. आणि याच्यामध्ये काय पाहिलं होतं, इथं हे 2 जनक पेशींच्या मदतीनं होणारं प्रजनन आहे, बरोबर. हां, त्यामुळं मूळचा जो सजीव, सॉरी जो नवजात सजीव तयार झालेला आहे हा मूळच्या सजीवासारखा असणार आहे का हो, हा असं तर नाही. तो कसा असतो, वेगळा असतो. म्हणून आपण इथं लिहूयात, या प्रजननाने होणारा सजीव किंवा या प्रजननाने होणारा नवजात जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा, कारण की याच्यामध्ये 2 जण असतात ना, वेगळा असतो. आता पहा, अलैंगिक प्रजनन हे कसं आहे हो, तर हे
खूप वेगाने होणार प्रजनन आहे. म्हणून आपण काय लिहूया तिथं पॉइंट नंबर 3, अलैंगिक प्रजनन हे वेगाने होणारे प्रजनन आहे. आणि पलीकडे काय लिहूया तो बाळ जन्माला किती दिवस लागतात? 9 महिने लागतात. म्हणून आपण इकडे काय लिहिणार आहे? हे सावकाश होणारे प्रजनन आहे. पहा आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, अलैंगिक प्रजननामध्ये सूत्री का अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभागल्या जातात? तर आपल्याला माहिती आहे, मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितले, अलैंगिक प्रजनन हे सूत्री किंवा असूत्री पद्धतीनं होतं. म्हणून आपण पॉइंट नंबर काय लिहूयात? हे प्रजनन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते किंवा असूत्री विभाजनाने होते, काही म्हणा. इकडे काय लिहिणार आहे आपण या ठिकाणी? 4 नंबर, लैंगिक प्रजनन हे अर्धगुणसूत्री विभाजनाने केले जाते. अर्धगुणसूत्री विभाजनाने होते. पहा आता अलैंगिक प्रजननामध्ये काय लिहिलं आपण? हे सूत्री किंवा असूत्री पद्धतीनं होतं. आठवते का बघा, म्हणजेच याला काय म्हटलं जातं? मायटोसिस. याला काय म्हटलं जातं? मियोसिस. सेल कशा होतात? सेलचं पेशींचं विभाजन कसं होतं? इथं मायटोटिकली. इथं कसं पेशींचं विभाजन होतं? मियोटिकली. मग त्या पेशी कोणत्या असतात? मायटोसिसमध्ये किंवा सूत्री विभाजनामध्ये सूत्री विभाजन हे कोणत्या पेशींच्या मदतीनं होतं? तर हे काही पेशींच्या मदतीनं होतं. म्हणून इथं आपण काय लिहिणार आहे? अलैंगिक प्रजनन हे, नुसतं मी हे लिहिते, तुम्ही ते समजून घ्या, अलैंगिक प्रजनन हे कायिक पेशींच्या मदतीने होणारे प्रजनन आहे. पेशींच्या मदतीने होणारे प्रजनन आहे. आणि अर्धगुणसूत्री विभाजन, जेव्हा आपण सजीवातील जीवनप्रक्रिया भाग 1 पाहिला, तिथं अर्धगुणसूत्री विभाजन पाहिलेलं आहे. अर्धगुणसूत्री विभाजन हे कोणत्या पेशी करतात? आठवतंय का पहा, हे कायिक पेशींच्या मदतीने होते. लैंगिक प्रजनन हे जनक पेशींच्या मदतीने होते. जनक पेशींच्या मदतीने होते किंवा केले जाते. पहा आता कायिक पेशी म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच जनक पेशी असते. आपण पाहिलं लैंगिक प्रजननामध्ये किती पेशी असतात? 2 जनक पेशी असतात. कोणत्या त्या? एक नरजनक पेशी आणि एक मादीजनक पेशी. म्हणून पुढचा पॉईंट इथं आपण काय लिहिणार आहे? अलैंगिक प्रजनन हे एकाच जनक पेशीद्वारे केले जाते. म्हणून तर मूळचा जो सजीव असतो तो कसा असतो? तंतोतंत जनक पेशीसारखा असतो. हे एकाच जनक पेशीद्वारे केले जाणारे प्रजनन आहे. आणि हे लैंगिक प्रजनन हे 2 जनक हे 2 जनक पेशींच्या मदतीने केले जाते. एक कोणती लिहूयात आपण? एक नरजनक पेशी आणि दुसरी मादी जनक पेशी. एक नरजनक पेशी आणि दुसरी मादी जनक पेशी, बरोबर. त्याच्यानंतर पहा किती पॉईंट झाले आपले? 6 पॉईंट झाले. त्याच्यानंतर आपण अलैंगिक प्रजननाचे वेगवेगळे प्रकार पाहिले, तर ते प्रकार आपण लिहूयात. काय लिहायचं इथं? अलैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजननामध्ये द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन आणि ते जे 5 आपण पाहिले ते
बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार अशा पद्धतीनं वेगवेगळे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार अलैंगिक प्रजननाचे प्रकार नाचे प्रकार आणि इकडे काय लिहूयात लैंगिक प्रजननाचे कोणते दोन प्रकार आहेत तो तर एक वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन आणि दुसरं वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन आणि दुसरं कोणतं मानवामधील लैंगिक प्रजनन व मानवांमधील लैंगिक प्रजनन पहा इथं आपण पुढचा पॉईंट सांगूयात काय सांगूयात याच्यामध्ये बघा अलैंगिक प्रजननाचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा एक तोटा पाहिलेला होता काय तोटा पाहिलेला होता तर इथं जनुकीय विचरणाचा अभाव असतो अलैंगिक प्रजननामध्ये काय असतं जनुकीय विचरणाचा अभाव असतो म्हणून तर जो मूळचा सजीव आहे दोन भिन्न पेशींचा सहभाग असतो का याच्यामध्ये अजिबात नसतो आणि इकडे काय लिहूयात आपण जनुकीय विचरणाचा अभाव नसतो जनुकीय विचरणामुळे किंवा आपण असं लिहूयात जनुकीय विचरणाचा अभाव नसतो आणि शेवटी मग तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तर तुम्ही उदाहरण सांगू शकता हां अशा पद्धतीनं आज आपण काय पाहिलेलं आहे पहा अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन या दोघांमधला काय पाहिलेला आहे फरक पाहिलेला आहे पहा परत एकदा सांगते अलैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मिती विना होणारे आहे ते युग्मक निर्मिती करून होणारे आहे याच्यामध्ये नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो याच्यामध्ये जो प्रजननाने नवजात सजीव तयार झालेला आहे हा जनुकीयदृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो म्हणजे तो तंतोतंत मूळ सजीवासारखा नसतो हे वेगानं होणार आहे हे सावकाश होणार आहे हे सूत्री किंवा असूत्री पद्धतीनं होणारं अलैंगिक प्रजनन आहे तर लैंगिक प्रजनन हे अर्धगुणसूत्री विभाजनाने होणारं प्रजनन आहे त्याच्यानंतर पहा अलैंगिक प्रजनन हे कायिक पेशींच्या मदतीनं होतं तर लैंगिक प्रजनन हे जनक पेशींच्या मदतीनं होतं पहा अलैंगिक प्रजननामध्ये एकच जनक पेशी असते आणि लैंगिक प्रजननामध्ये दोन जनक पेशी असतात ती म्हणजे एक नरजनक पेशी आणि दुसरी मादीजनक पेशी त्याच्यानंतर अलैंगिक प्रजननाचे जे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले द्विविभाजन बहुविभाजन कलिकायन आणि बहुपेशीय सजीवांमधले जे खंडीभवन पुनर्जनन मुकुलायन शाखीय प्रजनन आणि पाचवं बीजाणू निर्मिती हे सगळे प्रकार कोणाचे आहेत अलैंगिक प्रजननाचे आहेत आणि लैंगिक प्रजननाचे प्रकार कोणते तर एक वनस्पतीमधील होणारे लैंगिक प्रजनन आणि दुसरं मानवांमधील होणारे लैंगिक प्रजनन आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट अलैंगिक प्रजननामध्ये जनुकीय विचरणाचा अभाव असतो म्हणजे इथं दोन पेशी सहभाग घेत नाहीत म्हणून मूळचा सजीव तंतोतंत त्याच सजीवसारखा नवजात सजीव हा मूळच्या सजीवासारखा असतो तर याच्यामध्ये जनुकीय विचरणाचा अभाव नसतो इथं दोन वेगवेगळ्या पेशी सहभाग घेतात म्हणून जे नवजात सजीव तयार होतात हे जनकांपेक्षा वेगळे असतात आणि त्यांच्यामध्ये आणखीन वेगळे गुणधर्म असतात याच्यामध्ये काय होतं यामुळे काय होतं तर आपल्याला सजीवांमध्ये विविधता आढळते ओके तर अशा पद्धतीनं आज आपण लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन यातील फरक पाहिलेला आहे आणि हा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तो विचारला जाऊ शकतो ओके थँक्यू थांबूयात